आपल्याला पुढील प्रकारचं उदाहरण बघायचं आहे की एखाद्या संख्येचा घन कसं करायचा इथे तुम्हाला सातचा घन करायला सांगितलेला आहे तर जर एखाद्या संख्येचा घन करायला सांगितला तर ती संख्या आपल्याला तीनदा लिहायची आहे इथे आपण सात तीन वेळा लिहिलेला आहे आणि आता आपल्याला इकडे सातचा घन करता येईल मग मग सात आणि सातचा गुणाकार केला तो एकोणपन्नास आला आता इकडे सात पुन्हा आपण लिहूयात एकोणपन्नास आणि सातचा गुणाकार केल्यानंतर उत्तर तीनशे त्रेचाळीस येणार आहे मग आपण लिहू शकतो घन तीनशे त्रेचाळीस आणि दुसरा प्रकार जर लिहायचा असेल तर तीनशे त्रेचाळीसचे घन आपल्याला येणार आहे सात अशा दोन्ही प्रकारे आपण हे लिहू शकतो पुढील उदाहरण आहे शून्य पॉईंट शून्य दोन चा घन करा मग आपण शून्य पॉईंट शून्य दोन हा तीन वेळा लिहून घेऊ आपल्याला आता यात तिघांचा गुणाकार केल्यावर दोन गुणिले दोन गुणिले दोनचा गुणाकार करूयात तो येणार आहे आठ मग इथे हे दोन हे दोन आणि हे दोन आपल्याला शून्यानंतर सहा सहा दशांश स्थळं आली पाहिजेत हे तुम्हाला लक्षात आहे शून्यानंतर किती दशांश स्थळं आली हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल तेव्हाच तुम्ही पटकन उत्तर शोधू शकाल आता आपण बघणार आहोत एक दिलेल्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं दिलेल्या संख्येचं घनमूळ काढण्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे मूळ संख्या म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला कमीत कमी एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे तरच तुम्ही सोप्या पद्धतीने आणि लवकर एखाद्या संख्येचं घनमूळ किंवा वर्गमूळ काढू शकता तर आपल्याला दोनशे सोळाचं घनमूळ शोधण्यासाठी तुम्हाला सोप्यात सोपी पद्धत शिकवणार आहे बघा इथे आपण एकक स्थानाचं निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की या संख्येला दोनने भाग जातो दोनने भागूया बे एक बे आता इथे एकशे आठ उत्तर येईल दोनशे सोळाला दोनने भागल्यावर एकशे आठ एक एक उत्तर येईल आता पुन्हा विभाज्यतेची कसोटी बघितली आपण दोनची तर ह्या एकशे आठला पण दोनने भाग जातो आपल्याला एकशे आठचा निम्मा चोपन्न येतो हे पण माहीत असायला हवं त्यानंतर इथे पुन्हा आपल्याला आपण या संख्येला दोनने भाग देऊ शकतो उत्तर सत्तावीस येणार आहे सत्तावीसला सात अधिक दोन नऊ येतं विभाज्यतेची कसोटी जर वापरली आपण तीनची तर आपण सहज सांगू शकतो की सत्तावीसला तीनने आपण भाग देऊ शकतो तर इथे नऊ येणार आहे पुन्हा या नऊला तीनने भाग जातो शेवट तीन एक तीन अशा पद्धतीने दोन, दोन 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 तीन 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 हे आपल्याला दोनशे सोळाचे अवयव मिळालेले आहेत दोनशे सोळाबरोबर दोन गुणिले दोन गुणिले बर, दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन अशा पद्धतीने तुम्हाला दोनशे सोळाचे दोनच्या बघा इथे दोन तीनदा आलेत आणि तीनसुद्धा तीनदा आले मग आपल्याला आता दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन अशा दोन आणि तीनच्या तीन, तीन जोड्या आपण आरामात लिहू शकतो मग आपल्याला घनमूळ काढायचं आहे म्हणजे आपल्याला दोनशे सोळाचं घनमूळ काढण्यासाठी फक्त एकच जोडी घ्यावी लागेल दोन, दोन गुणिले तीन म्हणून दोनशे सोळाचं घनमूळ सहा येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडून आपल्याला त्या संख्येचं घनमूळ शोधता येऊ शकतं आता आपण पाचशे बाराचं घनमूळ शोधूया मी तुम्हाला मगाशी शिकवलेल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला याचे अवयव पाडायचे आहेत आता इकडे दोनकडे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सहज सा, सा सांगता येतं की या संख्येला दोनने भाग जाऊ शकतो हां पाचशे बाराला दोनने भागल्यावर दोनशे छप्पन्न उत्तर येतं पुन्हा आपण दोन्ही भागूयात एकच साधी सहा आहे म्हणून याचं उत्तर एकशे अठ्ठावीस येईल भाग दिल्यानंतर पुन्हा एकशे अठ्ठावीसला भाग दिल्यानंतर चौसष्ट उत्तर येणार आहे चौसष्टला भाग दिल्यावर तुम्हाला बत्तीस उत्तर मिळणार आहे बत्तीसला भाग दिल्यानंतर तुम्हाला सोळा उत्तर मिळेल सोळाला उत् भाग दिल्यानंतर आठ मिळेल पुन्हा दोन्ही भाग देऊया अशा पद्धतीने तुम्हाला पाचशे बाराचे अवयव मूळ अवयव मिळणार आहेत मग आपण जर इकडे निरीक्षण केलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मग ह्या नऊला ला दोन नऊ वेळा आलाय आणि आपल्याला त्याचा घनमूळ काढायचा आहे मग आपण याच्या तीन तीनच्या किती जोड्या बनवू शकतो तीन जोड्या बनवू शकतो मग आपल्याला पाचशे बाराचं घनमूळ मिळणार आहे बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दोन चार चार दुने आठ अशा प्रकारे आपण सहज लिहू शकतो की पाचशे बाराचं घनमूळ आठ आहे आता आपण पाचशे बाराचं घनमूळ धन आठ शोधलं जर तुम्हाला वजा पाचशे बाराचं घनमूळ शोधायला सांगितलं असतं तर लक्षात ठेवा की कोणत्याही ऋणसंख्येचं घनमूळ हे ऋणसंख्याचं येणार कारण तुम्हाला गुणाकाराचा नियमा माहीत आहे समजा आठ गुणिले आठ हे जर दोन्ही ऋणसंख्या असतील तर यांचं उत्तर चौसष्ट ही धनसंख्या येईल परंतु पुन्हा याला आठने ऋण आठने गुणल्यास याचं उत्तर वजा पाचशे बारा येईल म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की एखाद्या संख्येचं जर ऋणसंख्येचं घरमूळ काढलं तर ती उत्तर ऋणच येतं आणि जर ऋणसंख्येचा घन जरी केला तरी त्याचं उत्तर ऋणसंख्या येतं हे तुम्हाला सदैव लक्षात ठेवायचं आहे आता तुम्हाला शून्य पॉईंट पाचशे बारा या संख्येचं घनमूळ काढायचं आहे तर या संख्येचं घनमूळ काढताना तुम्हाला फक्त रूपांतर करायचं आहे पाचशे बारा भागिले एक हजार आपण पाचशे बारा भागिले एक हजार या स्वरूपामध्ये फक्त शून्य पॉईंट पाचशे बारा लिहून घेतलं आहे पाचशे बाराचं घनमूळ हे आठ येतं हे तुम्हाला माहीत आहे आणि एक हजारचं घनमूळ दहा येतं हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे मग आठला दहाने भागल्यानंतर उत्तर शून्य पॉईंट आठ येणार आहे मग आपण सहज म्हणू शकतो की शून्य पॉईंट पाचशे बारा या संख्येचं घनमूळ हे शून्य पॉईंट आठ येते या पद्धतीचं उदाहरण तुम्हाला एन एम एम में एसमध्ये विचारलं जाऊ शकतं सातशे एकोणतीसचं घनमूळ नऊ आहे तर शून्य दशांश शून्य 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 सात दोन नऊ या संख्येचं घनमूळ किती तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तर माहीत आहे की याचं उत्तर नऊच येणार आहे परंतु त्यातमध्ये शून्यानंतर किती स्थळ द्यायची तर तुम्हाला शून्यानंतरची स्थळ मोजायची आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि या सहाला तुम्ही तीनने भागणार आहात उत्तर दोन येणार आहे म्हणजे जे नऊ येणार आहे शून्यानंतर नऊ धरून दोन दशांश स्थळं आली पाहिजेत तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शून्य पॉईंट शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ मिळणार आहे